तर उरणमध्ये 22 वर्षीय तरुणीची हत्या करणाऱ्या दाऊद शेखला पोलिसांनी अखेर कर्नाटकमधनं गजाआड केलाय. तर दुसरीकडे उरणमध्ये पीडित कुटुंबाच्या भेटीला राजकीय नेत्यांची रीघ लागल्याचं पाहायला मिळत आहे. उरणमधील तरुणीची निर्घृण हत्या करणारा नराधम अखेर पोलिसांच्या हाती लागलाय. आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातल्या गुलबर्गा जिल्ह्यातल्या शहापूरमधून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. इन्फॉर्मंट आणि टेक्निकल अनालिसिस या बेसिसवरती आम्ही आरोपीचं लक्ष्य ठिकाण निश्चित केलं आणि तो ज्या ठिकाणी लपून बसला होता डोंगरामध्ये तिथून त्याला सकाळी आज अर्ली मॉर्निंग आम्ही अटक ताब्यात घेतलेला आहे. एकीकडे पोलिसांचा तपास सुरू असताना या प्रकरणात आता राजकारणही जोर धरायला लागले. राजकीय नेत्यांची उरणमध्ये रीग लागली. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा उरणमध्ये येऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही, तरी सुद्धा त्यांनी जर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितले की ही तुमची जबाबदारी आहे, तुम्ही तुमची दहशत दाखवा. काय चाललंय गेल्या 3 दिवसात जर 3 मुलींना आणि हिंस्त्रपणा म्हणजे किती हिंस्त्रपणा, तुम्ही मंदिरात पुजारी जर असं करत असतील, मुलींना लग्न करून फसवून असं करत असतील तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे. दहशत म्हणेन मी की पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत. लवजिहाच्या आरोपांनंतर या प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची चिन्ह आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी ईट का जवाब पत्थर से असं म्हणत गर्भित इशारा दिलाय. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी या प्रकरणात आरोपीचा धर्म समोर आणत राजकारण झाल्याचा आरोप केलाय. उरण के अंदर एक महिला के साथ दुकान हुआ और उसकी हत्या हुई तो उसमें आरोपी मुस्लिम है. लव जिहाद का नाम लेकर कुछ लोगों ने और मुसलमानों का नाम लेकर कुछ लोगों ने उछलना शुरू कर दिया कि मुसलमान है. लेकिन उनसे पूछना चाहता हूँ कि दूसरी तरफ सील फाटा में एक पुजारी ने एक महिला के साथ कुकर्म किया और वहाँ हत्या की गई तो वो कौन सा है, क्या है वो? देखिए धर्म के नाम पर इन चीज़ों को लाना मैं समझता हूँ सिर्फ और सिर्फ देश में लोगों को आपस में लड़ाना है और एक धर्म के खिलाफ नफरत पैदा करना है. मैं मुख्यमंत्री जी से कहना चाहता हूँ ऐसे लोग जो इन चीज़ों पर धर्म को ला करके धर्म को बदनाम करने की कोशिश करते हैं और मुसलमानों के खिलाफ अलगाववाद एक नफरत का माहौल पैदा करना चाहते हैं इन लोगों के ऊपर सख्त कार्रवाई की जाए. तर विरोधकांनी सरकारवरती टीकेचे बाण टाकले. गृह मंत्रालयाचं हे अपयश असल्याचं विरोधक सांगतात. तिकडे जाऊन भेट घेऊन आले आमदारच आणखीन व्यवस्थितपणे सांगतील कारण हे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशा घटना घडतात ज्याच्याकडे राज्यकर्त्याचे लक्षच नाही आहे. तर सत्ताधारी आणि मित्रपक्ष गृहमंत्र्यांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एक गोष्ट अशी आहे की उरणमध्ये घडलेली घटना विकृत आहे, निंदनीय आहे, त्याचा जेवढा निषेध करावा तितका थोडाचा आहे. मी कालच म्हटलं होतं मुंबई पोलीस दलाने महाराष्ट्र पोलिसांनी त्यांची सर्व यंत्रणा त्या ठिकाणी लाभावी कामाला. गृहमंत्री सक्षम आहेत देवेंद्रजी आणि मला असं वाटतं त्या आरोपीला काल कर्नाटकातून आरोप पकडण्यात आलेला. या सगळ्या राजकारणात या मातेच्या वेदनेचा आवाज मात्र दाबला जातो. माझ्या लेकीचा जीव घेणाऱ्याला वेदना देऊन फाशीची शिक्षा द्या अशी मागणी पीडितेच्या आईनं केली आहे. मात्र राजकारणात मशगुल नेत्यांच्या कानापर्यंत ही वेदना पोहोचणार का हाच प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.